नाशिक शहरातील कासिफी डॅम स्थापितांना 302 आदिवासी परिवारांना गेल्या 26 वर्षापासून पुनर्वसन आणि रोजगारापासून वंचित राहावं लागत आहे। धरणात जमिनी गेल्यामुळं समुदाय भूमिहीन होऊन दोन वेळेच्या अन्नासाठी व्याकुळ झाला आहे। सध्या तर म्हणजे देवरगाव, गाळूशिपाडा आणि कश्यपनगर आणि धोंडेगाव ह्या चार गावांची जागा गेलेली। त्याच्यात बाकी देवरगावचे 20-50 घरं पाण्यामध्ये जातात, म्हणजे बुडून जातात। पण त्यांना पुनर्वसाची हमी दिली आहे शासनाने, पण ते पुनर्वससुद्धा केलेलं नाही त्यांनी। कोर्टात आता केसेस चालू आहेत, काहींचे निकाल झालेत, पण परत म्हणजे पाटबंधारे खात्यानं अपील करून तेच केसेस आमचे लटकवून ठेवलेत। म्हणजे आता हायकोर्टात गेले, मुंबई हायकोर्टापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही, आणि ती मुंबई कुठे हे आम्हाला माहिती नाही। तेव्हा तिथं जाऊ कशी कोण आम्ही, आम्हाला लोकांना कोणत्या वकिलाला पैसे द्यायचे, तिथे केस चालू व्हायची, आम्हाला परवडणार नाही, आम्ही आदिवासीच लोक आहे ना। आणि मग ते शेतकरी आत्महत्या करतील तर काय करतील, पर्याय काहीच नाही ना। म्हणजे हे सरकार उलट आत्महत्याला म्हणजे करावं म्हणून हे खेळ चालू आहे त्यांचे। सिमेंटचं काम करतो, मळ्यात जातो, बायको पोरा मळ्यात जातात, काहीच पर्याय नाही। धरणात जमीन गेलं त्याच्यातलं एक एक पोरग लावणार, असोसिएशन दिलं होतं महानगरपालिकेत, त्याच्यात लागले नाही, त्याच्यातून म्हणजे 5-6 पोरं लागले ते गावातले। आम्हाला शाश्वतीच नाही आता पैसे मिळतील म्हणून, कारण आमच्या वडिलाच्या नावावर होती, वडिलाच्या नावावर पेमेंट झालं, ती पिढी संपली। आता माझं वय 79, तेव्हा मी किती दिवस जगेल हे मलाही शाश्वती नाही, म्हणजे ही संपल। आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही जलसंपादक विभागाशी पत्र व्यवहार करणार आहोत आणि सोबत मी बनवलेले व्हिडिओ रिपोर्टही पाठवणार आहोत। आपणही जलसंपादक प्रधान सचिव यांना फोन करून आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी सहभागी व्हा। त्यांचा नंबर आहे 022-22-023-038। मी माया कासिफी महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी।